तर उल्हासनगर शहरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या सगळ्या संबंधात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी गणेश कवडे आता आपल्यासोबत आहेत. गणेश, काय एकंदरीत परिस्थिती उल्हासनगर शहरातली? नक्कीच मी थेट हे दृश्य दाखवू शकतो की कशा पद्धतीने हे पाणी भरलेलं आहे. एकंदरीत कालपासून हा जलमय दिसून येतोय, कारण की काल दुपारपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि त्याच्यानंतर कमीत कमी 3 ते 4 फूट हे पाणी आहे ते शिरलेलं आहे. पूर्ण मुरबाड हा रोड आहे आणि तो रोड पूर्णतः बंद झालेला आहे, त्यामुळे आजूबाजूच्या घरांमध्ये देखील बघू शकता की कशा पद्धतीने हे पाणी शिरलेलं आहे. नागरिक वरती गच्चीवर बसून आम्हाला वाचवा हे देखील बोललं जात आहे आणि काही आपल्या स्वतःच्या विंडो त्या ठिकाणी बसलेले आहेत, कारण की खालचा तळमजला आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे. काही नागरिक बाहेर निघाले आहेत, अग्निशामक दलाचे या ठिकाणी आर्मी देखील पोहोचलेली आहे, कारण की ज्या पद्धतीने हे नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये पूर्णतः गाव हे संपर्क तुटलं होतं आणि त्याच्यामुळेच कुठेतरी आर्मीला देखील या ठिकाणी प्रशासन करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आता आर्मी देखील या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी, कारण की सकाळपासून अग्निशामक दलाचे जवान आहे ते बाहेर काढत होते, मात्र कुठेतरी पाण्याची पातळी आहे ती कुठेतरी कमी होत नाही आणि त्याच संदर्भात मध्ये आता हे पूर्णतः आता आर्मी या ठिकाणी आलेली आणि आर्मी आता कशा पद्धतीने हे सगळ्यांना बाहेर काढतं हे पाहावं लागणार आहे, कारण की कालपासून हा जो पाऊस आहे त्या पावसामुळे ही दृश्य निर्माण झालेली आहे. पाणी काय वसरायला मागत नाही, कारण की कचरा देखील आहे तो कचरा वरती आलेला आणि त्याच्यामुळे पाणी जाण्याचे जे मार्ग आहे ते कुठेतरी बंद झालेले पाहायला मिळत आहे, कारण की कचरे देखील ठिकठिकाणी पसरलेले आहेत आणि त्याच्यामुळे इथले जे नाले आहेत ते देखील बंद झालेत का आणि त्याच्यामुळे हे पाणी वसरत नाहीये का असा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण की भरतीचा टाइम जरी आता निघून गेला आहे तरी देखील जेवढं पाणी आहे तेवढंच पाणी अद्यापही तेवढं दिसून येत आहे, त्याच्यामुळे येथील नागरिकांना वाचवणं देखील आता अग्निशमन दलाकडे मोठं आव्हान आहे. कारण की या ठिकाणांपासून तुम्हाला थेट दृश्य दाखवू शकतो की ही कमीत कमी नाही म्हणलं तरी 10 ते 15 किलोमीटर हे असंच दृश्य आहे आणि जोपर्यंत पुढे पुढे आपण ज्या पद्धतीने जातोय त्याच पद्धतीने पाण्याची पातळी आहे ती वाढत जाते आणि आता या ठिकाणी ज्या आर्मी चे जवान आलेले आहेत त्यांच्या बोटी आता आतमध्ये गेलेल्या आहेत, त्या बोटीच्या सहाय्याने नागरिकांना काढलं जाईल. मी आता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी सुद्धा गुडघ्याच्या वरती हे पाणी आहे आणि त्याच्यामुळे या जवानांना कशा पद्धतीने ह्या सगळ्यांना बाहेर काढतं हे पाहावं लागणार आहे, कारण की असं दृश्य पूर्णतः उल्हासनगरच्या परिसरामध्ये पसरलेलं आहे. नक्कीच, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. उल्हासनगर महाराणमधली परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवली. उल्हासनगर शहरात रात्रीपासूनच खरं तर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मुसळधार पावसामुळे उल्हास नदीनं देखील धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण उल्हासनगर महारळ परिसरात पुराच्या पाण्यांनी अक्षरशः पुराचं पाणी भरलेलं पाहायला मिळत आहे. तळमजल्याच